मित्रांनो, आता शूटिंग झालं ना, आता आपण युराजच्या गोट्यावरती आलो. युराजच्या गोट्यावरती बघा किती मशेतन पावसाचं वातावरण झालं इकडं. आणि आता आम्ही खास विराजच्या गोट्यावरती त्याचा आंबा खाण्यासाठी आलोय. रानातला आंबा पिकल्यात तर चला, तुम्हाला पाडा लागलेला आंबा खायला घालतो, म्हणजे मी खातो, आम्ही खातो, तुम्हाला दाखवतो. तर मशा बघा इकडे किती. तुमच्या रानात जर मशा गुरर जनावर काय असतं तर नक्कीच सांगा. विराजच्या रानात 25 मशा आहेत. हे बघा किती जनावर आहेत. ए विराजच्या रानातली कुत्री बघा, सगळी पाळली असते कुत्री. कारण रानातली वस्ती कुत्री लागते जास्त. मेंढर आज विराजच्या रानातलं एक आंब्याचं झाड पडलंय आणि त्या आंब्याचे यांनी आंबे तोडून ठेवले. कुठल्या मग दुसऱ्या तोडल्या. हे बघा सगळं पाडायला लागलेलं आंब्यात. बरं का मित्रांनो, दाबून दाखवतो तुम्हाला, खोटं वाटेल. पिकल्यात का, हे बघा दबत्यात. वाव, थोडं पुरू का. आयुष्यपत, वाव काय भारी आंबे. आता मी खातोच. इकडे बघा विराजच्या रानातले दोन आंबे. तर कसला आंबा म्हणतात त्याला, कसला केसरी आंबा आहे. आणि रात्री वाऱ्यामुळे बघा इकडे झाड पडलं. हे जे आंब्याचं झाड दिसतंय तर सगळे आंबे खोलल्यात. आणि वरती सगळे ना पाडाचे आंबे. तर चला आपण एक पाडाचा आंबा घेऊ. बघा तिथं मला दिसतोय पाडाचा आंबा. लय आंबा आहेत बरं का मित्रांनो. हे बघा इकडे पण आता एक पिकलाय आंबा. हे बघा मी माझ्या हाताने तोडतो आंबा. हे ह्याला आपण असा तोडू. आणि हे दिसतोय वरन कच्चा, पण आतमधून सगळा पिकलाय. बघितला. तर चला खाऊ आपण. हे बघा विराजच्या रानात किती जनावर. मस्त मेंढर किती आहेत विराज. 200 मेंढर. जास्त नाहीत, कमीत का. 200. ही कसली जा, लाल गाय पण आहे. गिरे गाय म्हणतात का. ही पळतोय का. आई कसलं बघत रे बाबा. कसं करतात बघ की. मशाची पिल्लं कशी येत. काय नाही, आय म्हणली चालवा करू नका गप बसा म्हणून गपचे बसतोय. नाहीतर आम्ही लय वागड्यावाने करतो. नुसता धिंगाणा असतो आमचा सगळीकडे. आई आय खावाळी बाकी काय नाही. ह्या बा काय रे. आयो आय नाही बाप दिसतोय गाड्या. आयला चुकलं जरा माझं. जरा इकडे आय दिसते. याड्या नाही माझं जरा नियमच चुकतोय. जाऊ दे जाऊ चल. मला लहानपणीचे दिवस आठवलं. लहानपणी आम्ही ना आंबे ना चुरून खायचो. चुरून आंब्याच्या सीझन मध्ये दुसऱ्याच्या रानातलं. पण आता विराजने आंबा चारला. विराज पण म्हणला मी पण चोरायचो आंबा. कुठं चोरायचा. नकोय नाही आता नाव सांगता. जर त्याने व्हिडिओ बघितला चोरत होतो आंबा असा. तसं नाही. बरं ठीक आहे, चला थँक्यू सो बाबा. चला पावसाचं वातावरण झालंय. जाता जाता तुम्हाला दाखवतो वातावरण कसं आहे. तर चला घरी कृष्णा लांबा घेऊन जाऊ.